महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं आज मी पहिल्यांदा त्यांना अभिवादन करतो आणि संत साहित्य, संत विचार आणि बाबासाहेब यांचा विचार यांची परस्पर काय पूरकता आहे याविषयीचे काही मुद्दे मी आपल्याला या निमित्तानं आपल्यासमोर ठेवणार आहे. खरं तर आपण एकंदरच बाबासाहेबांचे विचार पाहिले, त्यांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर झालेलं परिवर्तन पाहिलं, तर त्याच्यामध्ये वारकरी संतांनी ज्या विचाराची पेरणी केलेली आहे त्या विचारांचा प्रभाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक कृतीमध्ये असल्याचा आपल्याला दिसून येतो. अगदी ठळक मुद्दे जरी आपल्याला समोर घ्यायचे ठरले तर ज्यावेळेला आपल्या समाजाचं प्रबोधन करण्यासाठी, आपले विचार आपल्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ज्यावेळेला मूकनायक हे वृत्तपत्र काढण्याचा निर्णय घेतला, त्यावेळेला या मूकनायकाच्या जी काही त्याचं मुख्य हेडिंग होतं त्याच्या खाली जर त्यांचं ब्रीदवाक्य म्हणून काही वाक्य लिहिले असतील तर ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग होता, ज्या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज सांगतात काय करू आता धोरणी या धीर निशंक हे तोंड वाजविले. म्हणजे ज्यावेळेला समाजामध्ये आपलं मत मांडण्यासाठी आवश्यक अशा प्रकारची साधनसामुग्री नाही अशा वेळेला माझं जे तोंड आहे त्या माध्यमातूनच मी समाजाचं आता प्रबोधन करीन, माझे विचार मांडील. का मांडील? कारण नोहे कोणी येथे मुखियांचा जाण, गप्प राहणाराचा येथे कोणी ऐकत नाही आणि म्हणून आपला विचार आता मांडावाच लागेल असा विचार या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज मांडतात. आणि मग बाबासाहेबांना वाटतं की नुसतं मुकं राहून चालणार नाही तर आपल्याला आता आपला विचार मांडण्यासाठी या तुकाराम महाराजांनी दिलेल्या वाटेवरून चालावं लागेल. इथे आपल्याला तुकाराम महाराजांच्या विचाराचा आदरणीय बाबासाहेबांच्या जीवनावर असणारा प्रभाव दिसून येतो. पुढे ज्यावेळेला बहिष्कृत भारत हे वर्तमानपत्र काढायचं ठरलं त्यावेळेला बाबासाहेबांनी बहिष्कृत भारतच्या ज्या अंकावर काही वाक्य छापली होती त्याच्यामध्ये आपल्याला ज्ञानेश्वरीच्या 3 ओव्या त्याच्यावर छापल्याचं दिसून येतं. या ओव्या काय सांगतात की या ओव्याच्या माध्यमातून तुकाराम महाराज म्हणतात, या ओव्याच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराज हे ज्यावेळेला अर्जुन अत्यंत हतबल होऊन आपलं युद्धाचं शस्त्र खाली ठेवतो त्यावेळेला त्याला कृष्ण मार्गदर्शन करतात की असं हतबल होऊन चालणार नाही तर आता जे कोदंड म्हणजे धनुष्य आहे हे धनुष्य घे आणि युद्धासाठी सज्ज हो. बाबासाहेब तोच विचार आपल्या अनुयायांना सांगताना म्हणतात की आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही तर आपलं विचाराचं धनुष्य आपल्याला हातामध्ये घेऊन निसंशयपणे निर्भीडपणे या आताच्या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. आणि त्या ओव्या अशा आहेत की आता कोदंड घेऊन हाती अरुडे पा ये रथी देई अलिंगन वीरवृत्ती साधने हे. पुढे म्हणतात जगी कीर्ती रुडवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासूनी सोडवी मेधिनी ये. म्हणजे आता जो या समाजावर अन्यायाचा भार आहे त्या भाराखाली हा जो समाज दबलेला आहे त्या दबलेल्या समाजाला मोकळं करण्यासाठी आता युद्धाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून पुढे भगवंत जो अर्जुनाला संदेश देतात की आता युद्धाला तू सज्ज झालं पाहिजेस की आता पार्था निशंक होई या संग्रामा चित्त देई एथ वाचोनी काही बोलणे नये. म्हणजे आता आपल्याला प्रत्यक्ष संघर्ष केल्याशिवाय पर्याय नाही हा विचार जो कृष्णाने अर्जुनाला दिला होता तोच विचार बाबासाहेब आपल्या अनुयायांना देतात बहिष्कृत भारतमध्ये. याच्यावरून संत विचाराचा किती प्रभाव बाबासाहेबांच्या जीवनावर होता हे आपल्याला दिसून येतं. अनेक या ठिकाणी मुद्दे मांडता येतील पण वेळेची मर्यादा लक्षात घेता एकंदर बाबासाहेबांनी जे आपल्याला संविधान दिलं त्या संविधानामधली जी काही मूल्ये आहेत त्या मूल्यावर सुद्धा संत साहित्याचा प्रभाव असल्याचं दिसून येतं. किंबहुना संत साहित्यातील मूल्य की ज्या समतेच्या वाटेवरून चालण्याची प्रेरणा संतांनी 700 वर्ष या महाराष्ट्रामध्ये दिली त्याच विचाराचं प्रतिबिंब आपल्याला संविधानामध्ये दिसतं. अगदी सर्व संविधानाचा या ठिकाणी आपल्याला उहापोह करता येणार नाही पण संविधानाची जी प्रास्ताविका आहे आणि त्या प्रास्ताविकेमध्ये जी आपल्याला प्रमुख मूल्ये सांगितली आहेत की समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि सामाजिक न्याय या चार विचारांचा जरी आपण या चार मूल्यांचा जरी आपण विचार करायचं ठरवलं
तरी त्या विचाराची आपल्याला संत वारकरी संतांचे मूल्य संतांचे विचार संतांचे अभंग आपल्याला दिसून येतात. पहिलं मूल्य आहे समता. समतेचा विचार मांडताना आमचे संत म्हणतात की यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणासी. आमचे संत सांगतात की या वारकरी परंपरेत सर्वजण या, कोण या, लहान या, थोर या, भलते याती कोणत्याही जातीतले या, आणि फक्त पुरुष नाही तर नारी नर. पुढे सांगतात की याता याती धर्म नाही विष्णुदासा, म्हणजे या वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा जात आणि धर्म नाही. जसं भारतीय संविधानाला कुठलाही जात आणि धर्म नाही, तसंच वारकरी संतांना संत विचाराला सुद्धा कुठलाही वारकरी कुठलाही जात आणि धर्म नाही. याच्यामध्ये आपल्याला समतेचं मूल्य दिसतं. म्हणजे जे समतेचं आपल्याला कलम 15 की जातीवरून लिंगावरून जन्मावरून तुम्हाला कुणाचाही भेद करता येणार नाही, तीच भूमिका आपल्याला याच्यामध्ये दिसते की सर्व जातीच्या सर्व धर्माच्या स्त्री आणि पुरुषांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे. इथंच यारे यारे लहान थोर भलते याती, याच्यामध्ये आपल्याला समता दिसून येते. दुसरा विचार आहे की आपलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य. तर वारकरी संतांनी जी काही वारकरी संत परंपरेच्या अगोदर जी भक्ती परंपरा होती ती सगळी संस्कृत भाषेमध्ये होती. म्हणजे जे सांगायचं आहे ते संस्कृत भाषेत सांगायचं आणि ऐकणाऱ्याने संस्कृत भाषेत ऐकायचं, आणि संस्कृत भाषा बोलण्याचा सांगण्याचा अधिकार हा विशिष्ट वर्गाकडे होता. पहिलं जर आमच्या वारकरी संतांनी काही काम केलं असेल तर हे संस्कृतला बाजूला सांगून संस्कृताची सोडवणी गाठी उघडोणी ज्ञानदृष्टी केली से मराठी गीतादेवी अशा प्रकारचा गौरव याबद्दल केला जातो की संस्कृतमध्ये असणारं तत्वज्ञानाच्या गाठी सोडल्या आणि ते सर्वासाठी मुक्त केल्या. आणि याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ नामदेव महाराजांनी काम केलं असेल तर मराठीमध्ये भक्ती परंपरेचं साहित्य निर्माण करण्याची अभंग हा स्वतंत्र काव्य प्रकार तयार केला. आणि अगोदरची जी काही कीर्तन परंपरा होती की एकाने ज्ञान सांगायचं आणि सगळ्यांनी ऐकायचं फक्त आणि एकाच्या पायावर डोकं ठेवायचं, ही परंपरा बंद करून ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांनी अशी कीर्तन परंपरा सुरू केली की या बाजूला 5-25 टाळकरी त्या बाजूला 5-25 टाळकरी आणि कीर्तनकार बोलत असणाऱ्या विषयाला अनुरूप एखादं मत व्यक्त करण्याचं अधिकार हा सगळ्या टाळकरांना दिला. आणि त्याच विचारातून पुढे संत विचार आला की सगळा शेते आहे अधिकार. म्हणजे आत्तापर्यंत जो अधिकार विशिष्ट वर्गाला होता आता तो अधिकार तेवढ्या पुरता मर्यादित नाही, तर हा अधिकार सर्वांना आहे. म्हणजे स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जे मूल्य आहे ते मूल्य आपल्याला इथे दिसतं. म्हणजे 700 वर्षापूर्वी आपल्याला माहित आहेत की 550-60 वर्षापूर्वी एका वर्गाला आपलं मत मांडण्याचा किती अधिकार होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धासाठी किती संघर्ष करावा लागला हे आपल्याला माहिती आहे. पण 700 वर्षापूर्वी काय परिस्थिती असेल, पण 700 वर्षापूर्वी संतश्रेष्ठ नामदेव महाराजांच्या प्रेरणेतून आमचे चोखोबा महाराज, ज्यांना गावकोसामध्ये येण्याची प्रवा परवानगी होती, असे चोखोबा महाराज अभंग लिहितात. आणि अभंग लिहून थांबत नाहीत फक्त, तर त्यांचे सगळं कुटुंब आपली मतं व्यक्त करतात खरं तर. आणि मग त्यांच्या मुलाची भूमिका अशी तयार होते की जो विद्रोह आपण म्हणतो ना, तो विद्रोह मग आपल्याला चोखोबा महाराजांच्या मुलाच्या अभंगामध्ये दिसतो की चोखोबा महाराज भगवंताची भक्ती करतात आणि अभंग लिहायला लागतात. आणि एक गावकसा बाहेर राहणारा माणूस जर अभंग लिहित असेल तर तत्काळच्या समाजव्यवस्थेला ते कसं बरं पचनी पडेल. आणि म्हणून काही लोकांनी चोखोबा महाराज यांच्यावर चोरीचा आळ घालून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला चोखोबा महाराजांना कुठल्या पाटलाकडे सावकाराकडे तत्कालीन समाजव्यवस्थेकडे आपलं मत मांडण्याचा त्या ठिकाणी अधिकार नव्हता, किंबहुना त्या ऐकण्याची सोय नव्हती. त्यावेळेला पांडुरंगाला साक्षी ठेवून चोखोबा महाराज सांगतात की धाव घाली विठू आता चालू नको मंद, आणि बडवे मज मारिताती काय ऐसा अपराध, विठोबाचा हार तुझ्या कंटी कैसा आला, आणि म्हणती महारा कारी तू देव बाटविला. हा चोखोबांचा विद्रोह त्यांचा मुलगा असणारा कर्ममेळा याच्यामध्ये अधिक स्फोटकपणे झाल्याचं आपल्याला दिसून येतं. कर्ममेळा म्हणतो की भगवंता तू सांगतो ना गीतेमध्ये की ममे वंशो जीव लोके जीव भूत सनातन हा, की या जगामधलं सर्व जे काही प्राणी मात्र आहेत सर्व जीव आहेत ते माझे अंश आहेत. आणि मग चोखोबाचा मुलगा कर्ममेळा त्या भगवंताला फक्त प्रश्न विचारून थांबत नाही तर देवाची लाज काढतो. काय म्हणतो कर्ममेळा, कर्ममेळा म्हणतो जर देवा ही सगळी जगामधली सगळी जीव हे तुझे लेकरं असतील तर मग आम्ही कोणाची लेकरं आहोत, मग तुझी काही मुलं ही तुझी येऊन जवळ पूजा करू शकतात, तुला नैवेद्य दाखवू शकतात, तुझ्याबरोबर जेवू शकतात. आणि मग आम्हाला का तुझ्याजवळ येता येत नाही, आम्हाला का गावकुसा बाहेर राहावं लागतं, आम्हाला का लोकांच्या उष्ट्यावर जगावं लागतं, आम्हाला का चांगलं अन्न मिळत नाही, आम्हाला का चांगलं घर मिळत नाही, अशा प्रकारचे प्रश्न करून तो फक्त कर्ममेळा थांबत नाही. तर कर्ममेळा मग देवाची लाज काढतो. काय म्हणतो कर्ममेळा, कर्ममेळा म्हणतो की आमुची केली ही नाही आती
तुझनाकडे श्रीपती जन्म गेला उष्टे खाता आणि लाज नाही तुझ्या चित्ता, देवा तुला कशी लाज वाटत नाही, हा कर्ममेळाचा विद्रोहच पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लढायची प्रेरणा आहे असं मला वाटतं. आणि म्हणून संत साहित्यामध्ये मांडलेला, अगदी आमची सोयराबाई एक स्त्रियांच्या स्वातंत्र्याबद्दलचा मांडलेला जो विचार, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की आज स्त्रियांनी मंदिरात जावं की नाही, पाचव्या दिवशी काय करावं वगैरे, ह्या काही सगळ्या आताच्या आपल्याला सगळ्या बातम्या दिसतात आणि त्याच्या संदर्भातले होणारे संघर्ष दिसतात. पण 700 वर्षापूर्वी आमची काय परिस्थिती असेल स्त्रियांच्या बोलण्याबद्दल, पण 700 वर्षापूर्वी आमची सोयराबाई त्या ठिकाणी ठणकावून सांगते की अरे स्त्रियांना विटाळच नसता तर तुमचा जन्म कुठे झाला असता. अशा प्रकारचं हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं जे काही मूल्य आहे ते आपल्याला संत साहित्यामध्ये पाहायला मिळतं. समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा जर सर्वोत्कृष्ट आविष्कार आपल्याला पाहायचा असेल तर ते ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान आपल्याला बंधुत्वाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार दिसतं. खरं तर पसायदान हे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर भगवंताकडे मागितलेलं एक दान आहे. आणि ज्ञानेश्वरी हा काही स्वतंत्र ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरी हा गीतेवर केलेलं भाष्य आहे. पण गीतेवर केलेलं भाष्य ज्ञानेश्वरी जरी असलं तरी गीतेमधला विचार आणि पसायदानामधला विचार हा मात्र एक नाही. गीता काय सांगते की परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. गीता सांगते की सज्जनांचं रक्षण करण्यासाठी दुर्जनांना मारून टाकलं पाहिजे. पण इथे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज त्या गीतेवर भाष्य करतात, त्यावेळेला कुणालाही मारून टाकण्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येत नाही. उलट म्हणतात जर ते गीतेप्रमाणे पसायदान लिहायचं असतं तर ज्ञानेश्वर महाराजांनी आता जसं पसायदान आहे तसं पसायदान लिहिलं नसतं. मग कसं लिहिलं असतं? आता पसायदान कसं आहे, आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे, असं नसतं झालं. मग काय म्हटलं असतं पसायदान गीतेप्रमाणे असतं तर? परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम हा विचार द्यायचा असता तर पसायदान असं झालं असतं, आता विश्वात्मके देवे आणि जे दुष्ट आहे ते सकाळपर्यंत तडफडवून 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 मरून जावे. पण ज्ञानेश्वर महाराज तसं नाहीत म्हणत. इथे कुणालाही मारण्याचा विचार संतांच्या मनामध्ये येत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आता विश्वात्मके देवे एने वाग्यज्ञ तोषावे आणि तोषोणी मज द्यावे. पसायदान हे काय पसायदान पाहिजे तर दुष्ट नाही मेले पाहिजेत, दुष्टांना मरायची गरज नाही. मग जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. खळ संपण्याची गरज नाही, खळ म्हणजे दुष्ट, व्यंकटी म्हणजे त्यांचा दुष्टपणा. तर खळ संपण्याची गरज नाही, दुष्ट संपण्याची गरज नाही, तर त्यांचा दुष्टपणा संपला पाहिजे. आणि कोणत्याही माणसाच्या अंतःकरणामधला दुष्ट विचार जर संपला तर त्याचा मनामध्ये हा कुठला विचार राहतो? सद्विचार राहतो. त्या सद्विचाराची पेरणी, सद्विचाराकडे वृत्ती आपोआप वाढू लागेल. भूता परस्परे पडो मैत्री जीवांचे आणि प्रत्येक जीवाचं जीवाबरोबर प्रेम झालं पाहिजे. केवढा मोठा हा बंधुत्वाचा संदेश या ठिकाणी आहे. आणि त्याच्यापेक्षाही एक पाऊल पुढे जाऊन म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की कोणाही जीवाचा नघडो मत्सर, या जगात कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये. आणि हे वर्म आहे म्हणतात तुकाराम महाराज. कशाचं वर्म आहे म्हणतात? पूजनाचं वर्म आहे म्हणतात. कुणाच्या पूजनाचं वर्म आहे म्हणतात? तर सर्वेश्वर. इथे विठ्ठल नाही म्हटलं, इथे महादेव नाही म्हटलं, इथे म्हसोबा नाही म्हटलं, तर ज्याचा जो ईश्वर असेल, म्हणजे कुणाचा ईश्वर विठ्ठल असू शकतो, कुणाचा ईश्वर विष्णू असू शकतो, कुणाचा ईश्वर अल्लाह असू शकतो, कुणाचा ईश्वर येशू असू शकतो, कुणाचा ईश्वर बुद्ध असू शकतो, पण ज्याचा जो ईश्वर असेल त्या ईश्वराच्या पूजेचं वर्म काय असेल? तर कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणत्याही जीवाचा मत्सर घडू नये, हे वर्म आहे पूजनाचं. म्हणजे तुम्ही आध्यात्मिक असाल, तुम्ही जर धार्मिक असाल आणि तुम्हाला तुमच्या ईश्वराची पूजा करायची असेल तर त्या पूजेसाठी तुम्हाला डोळे झाकून कुठं बसायची गरज नाही, कुणाचा मत्सर केला नाहीत की हीच खरी पूजा आहे. केवढं मोठं बंधुत्वाचा आविष्कार आपल्या याच्यामध्ये दिसतो. आणि तुम्हाला सांगू, खऱ्या अर्थानं बंधुत्वाचा आविष्कार आपल्याला पाहायचा असेल तर आपल्याला पंढरीच्या वारीमध्ये पाहायला मिळतो. आज आपण पाहतो की 9 वर्ष सादर करण्याचे काही मोठ्या शहरामध्ये खूप टूम निघालेली आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये तर 31 साजरा करण्यासाठी काही 5-25 हजार लोक या गिरगाव चौपाटी गेट ऑफ इंडिया या ठिकाणी जमा होतात. आणि त्याच्यामध्ये 5-25 हजार लोकांच्यामध्ये 10-12 हजार स्त्रिया 10-12 हजार पुरुष असतात. आणि ज्यावेळेला सेलिब्रेशन रात्री 12 वाजता होतं आणि 12 वाजता सेलिब्रेशन झालं तरी 1-1.5 वाजता लोक आपापल्या गावा आपल्या आपल्या घराकडे निघतात. त्यावेळेला जवळचं जे पोलीस स्टेशन असेल त्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला किमान 100 ते 150 महिलांच्या तक्रारी दाखल झाल्याचं दिसतं की मला चुकीचा स्पर्श केला, मला वाईट नजरेने माझ्याकडे पाहिलं, मला चुकीचा इशारा केला, मला चुकीचा धक्का दिला, अशा आपल्याला तक्रारी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये दिसतात. पण संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज ज्येष्ठ वद्य अष्टमी
संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ज्येष्ठ वद्य सप्तमी इथून निघालेल्या दिंड्या पंढरपुढेकडे जातात. 22 दिवसाचा प्रवास असतो. या 22 दिवसाच्या प्रवासामध्ये 2 लाख महिला आणि 2 लाख पुरुष रोज 22 दिवस वेगळ्या मुक्कामावर राहतात. अनेकदा आमच्या माता भगिनी उड्यावर आंघोळ करतात, तरी माझ्या एकाही आईची, एकाही ताईची तक्रार नसते की माझ्याकडे चुकीच्या दृष्टीनं पाहिलं. इथे खऱ्या अर्थानं बंधुत्वाचा आविष्कार दिसतो. बंधुत्व हे जे मूल्य आहे ते महामानव डॉक्टर विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी खास करून संविधान लिहून झालं तर शेवटी त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. आणि हे मी का करतो आहे हे सांगताना बाबासाहेब म्हणतात की जर समता आणि स्वातंत्र्य लोकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोलिसांचा दंडुका वापरावा लागत असेल तर ते खरं स्वातंत्र्य असणार नाही. ज्या वेळेला लोकांच्या अंतःकरणामध्ये बदल होईल आणि लोक एकमेकाशी प्रेमानं जिव्हाळ्यानं वागू लागतील त्यावेळेला खऱ्या अर्थानं पोलिसांच्या मदतीशिवाय समाजरचना त्या ठिकाणी प्रवाहित होईल ते खरं स्वातंत्र्य असेल. आणि आपण पंढरी आणि देहू आळंदीवरून निघणाऱ्या वाऱ्यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला कुठेही पोलिसांना हस्तक्षेप करावा लागतो असं दिसत नाही. म्हणजे पोलिसाशिवाय समाजव्यवस्था ही आपल्याला या वारीमध्ये पाहायला मिळते आणि त्याच विचाराचा प्रभाव आपल्याला संविधानामध्ये दिसतो. आणि म्हणून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या विचाराचा आधार घेत इथे समताधिष्ठित समाज निर्माण करण्यासाठी, एक आनंदी समाज निर्माण करण्यासाठी जे भारतीय संविधान दिलं त्या संविधानावरसुद्धा, बाबासाहेबांच्या एकंदर आचरणावरसुद्धा आणि बाबासाहेबांच्या एकंदर विचारधारेवरसुद्धा आपल्याला संत साहित्याचा मोठा प्रभाव दिसतो. किंबहुना त्यांनी कबीरांना तर स्वतंत्र गुरुच मानलेलं होतं हेही आपल्याला माहीत आहे. तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगाचा त्यांच्या भाषणामध्ये अनेकदा उल्लेख आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणूनच संत साहित्य आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार एका समान रस्त्यावरून चालणारे आहेत आणि या विचाराच्या आधारे जर समाज निर्माण झाला, या विचाराच्या आधारावर, या विचाराच्या वाटेवर जर समाज चालू लागला ते तेनेची पंथे चालो जाता न पडे गुंता कोटे काही, हे संतवचन प्रत्यक्षात त्या ठिकाणी कृतीमध्ये दिसेल, प्रत्यक्ष अवतीर्ण झालेले दिसेल आणि खऱ्या अर्थानं आनंदी समाजाची निर्मिती आपल्याला पाहायला मिळेल. ते स्वप्न जे संतांनी पाहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिलं, ते स्वप्न साकार व्हावं या आशावादासह थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.